आणि हा षटकार विवेक पवारला मारलेला हा पहिला षटकार, दोन चेंडू सहा धावा। आणि हा स्टेट ड्राइव, आणि हा हा चौकार, चौकार सुंदर असा शॉट। तीन चेंडू मध्ये आलेले दहा धावा। पाहूया विवेक पवार आपल्या चौथ्या बॉल वर काय करतोय। आणि हंपरचा इशारा, वाईड रन। हा सुंदर षटकार किसन राठोडने मारलेला हा षटकार। सर सेंटरला थांबा थोडं। धाव संख्या झालेली आहे ती 17, चार चेंडू मध्ये 17 धावा झालेल्या आहेत। अरे हाय बरोबर आहे, ते यांच्यासाठी आहे।
नमस्कार। मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या फेरीतला शेवटचा सामना जो सुरू आहे, शिवनेरी ट्रॅकर्स विरुद्ध तोरणा ट्रॅकर्स या दोन टीम्समध्ये नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळतोय। या दरम्यान मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सालम शेखनं जवळपास हा फटका त्या ठिकाणी खेळून काढलाय। एक धाव मात्र त्या ठिकाणी जी येते स्ट्राईक एंडला सालम शेख, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रकाश गायकवाड ही जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। व्हाईट बॉलचा सिग्नल त्या ठिकाणी जो कळवला गेलेला आहे, व्हाईट बॉलचा इशारा मात्र त्या ठिकाणी येतोय मुख्य पंच प्रमोद कुडले सरांकडून। आणि एक अवांतर धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते, एक्स्ट्रा रन या ठिकाणी जी आपल्याला पाहायला मिळते। आणि त्या अवांतर धावेनंतर हा पुढील चेंडू लोअर फुल टॉस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये ऑन साईडला आपण पाहतोय, त्याच दिशेने मात्र चेंडू गेलाय आणि त्या क्षेत्रामध्ये नक्की चेंडू खेळला असता पुन्हा एकदा सिंगल मात्र मिळते। ओव्हर समाप्तीचा इशारा मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचांकडून येतोय आणि दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 1:32 अशा प्रकारची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती शिवनेरी संघाकडून। शिवनेरी संघाने केलेल्या गोलंदाजीवरती नक्कीच तोरणा संघानं या ठिकाणी या धावा मात्र मिळवलेल्या आहेत आणि तोरणा संघ उर्वरित दोन षटकांमध्ये कितपत धावसंख्या त्या ठिकाणी उभी करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। अभिजित खुळपे बोलिंग मार्कवरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अभिजित खुळपेच्या हातामध्ये नक्की चेंडू सोपवला गेलेला आहे। अभिजित खुळपे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना कॉमेंट्री बॉक्स एंडकडून उजव्या शैलीनं बॉलिंग करेल। ओ सालम शेख मोठा फटका खेळलाय, गॅप मध्ये नक्कीच चेंडू आहे आणि मला वाटतं हुमत खानला चेंडू दूर ठेवतोय, चेंडू जातोय सरळ बाउंड्रीच्या बाहेर, 4 रन। सालमच्या बॅट मधून निघालेला हा चौकार। थँक्यू डीजे। पुन्हा एकदा अभिजित टू सालम, एक लाजवाब चेंडू अचूक टप्प्यावर मारा मात्र मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय। अगदी शरीराचा वेध मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू घेतोय, शरीरभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी केला गेलाय। शरीराचा वेध मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू घेत असताना या दरम्यान मात्र आपण पाहिलं तर 35 ही धावसंख्या मात्र धावफलकावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 35 धावा टोटल धावफलकावरती ज्या बनवल्या गेलेल्या आहेत। अभिजित खुळपे तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र बॉलिंग करतोय। ओ हा मोठा फटका खेळलाय, झेल होणार का? ओहो सुरेख झेल, व्हेरी गुड कॅच। प्रकाश गायकवाड मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाद होतोय आणि रोहन महाबरेनं आपण पाहिलं तर तो झेल टिपलेला आहे। रोहननं एक अतिशय सुंदर अशी फिल्डिंग ऑन साईडला त्या ठिकाणी केली, बाउंड्री लाईनवरती एक सुरेख असा झेल मात्र टिपलाय आणि तो झेल टिपत असताना मात्र संघासाठी दुसरा अडसर जवळपास जो दूर होतोय। 2 बाद नक्कीच फलंदाज जे होत आहेत आणि 35 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत असताना सागर निवंगुने मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाजीसाठी मात्र येतोय। सागरला मात्र आता थोडीशी चांगली बॅटिंग करावी लागेल, थोडी आक्रमक बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल कारण तिसऱ्या ओव्हर कडे आपण पाहिलं तर तिसरी ओव्हर सुद्धा समाप्तीच्या उंबरट्यावरती त्या ठिकाणी येऊन पोहोचलंय। तिसरा षटक सुद्धा समाप्तीच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचत असताना अभिजित खुळपे दरम्यानचा चेंडू घेऊन तयार। ओहो व्हेरी गुड कॅच, व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी। अपील या ठिकाणी नक्कीच जे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ऑन साईडला नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी सातत्याने आपण पाहिलं तर फलंदाज ऑन साईडला जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा जो आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या दरम्यान। ओ फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडू, मोठा प्रहार करण्याची तयारी आणि दोन खेळाडूंमध्ये झालेली चकमक, कॉलचा अभाव, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार चौकार आणि चौकार, 4 धावा
या शेवटच्या चेंडूवरती चौकारण ओव्हरची समाप्ती मात्र होती आहे. ओव्हरची समाप्ती चौकारण केल्यानंतर स्कोरबोर्ड कडे आपण पाहिलं तर धावफलकावरती 40 धावा अद्यापर्यंत लगावले गेलेले आहेत, सॉरी 39 धावा एकूण धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि 39 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यानंतर शेवटचं मात्र षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार याची चर्चा आपण पाहतोय. खेळपट्टीवरती जी पाहायला मिळते महेंद्र जाधव आणि संदेश उत्तेकर यांच्यामध्ये नक्कीच ती चर्चा जी आपल्याला रंगताना पाहायला मिळते. निर्णय मात्र मला वाटतं जवळपास होतोय आणि गोलंदाजाला त्या ठिकाणी बोलवलं गेलंय. बॉलिंग क्रीजच्या नक्कीच दिशेनं तो येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. रवि लायगुडे पुलिंग मार्कवरती सज्ज होतोय. फॉर द विकेट फुल टॉस एसट्यांच्या मागून नक्कीच चेंडू आपण पाहतोय. महेंद्रच्या हातामधून सुटल्यानंतर संदेश सुत्तेकरच्या दिशेने गेला. पॉइंटला संदेश मला वाटतं जवळपास फिल्डिंग करत असताना त्यानंतर मात्र मिळाली ही पुन्हा एकदा सिंगल. आणि या सिंगल बरोबरच आपण जर पाहिलं तर 41 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. या दरम्यान नक्की चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सालम शेख मात्र बाद आणि सालम शेख मात्र त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली त्याच्या वैयक्तिक खेळाचा नक्कीच आलेख जर आपण पाहिला तर तो वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती मात्र बाद होतोय. 16 धावांचं योगदान मात्र सालम शेखनं त्या ठिकाणी देत तो बाद झालेला आहे. धावफलकावरती 16 धावांचं योगदान सालमचं आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज सचिन फाटक जो मैदानामध्ये येतो नॉन स्ट्राईक एंडला. सागर निवंगुने शेवटचे आता नक्कीच काही चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत या इनिंगचे आणि त्या इनिंगच्या नक्की शेवटच्या काही चेंडूंमध्ये मोठे फटके मोठे प्रहार करणं जे अपेक्षित असताना त्यानं तशा प्रकारची बॅटिंग जी केली करणं अपेक्षित आहे संघ सहकार्यांना आणि याचबरोबर त्याच अपेक्षेला नक्कीच खरं उतरत सागर निवंगुनेच्या बॅटमधून हा मोठा जोरदार तडाखा. सागर वैयक्तिक 11 धावांवरती खेळतो या षटकाराबरोबरच त्याच्या नक्कीच वैयक्तिक खात्यामध्ये 11 धावा त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत आणि नक्कीच सचिन मनेरे सर सातत्यानं स्कोर या ठिकाणी अपडेट करतात. स्कोरची माहिती नक्कीच कळवतात कारण मॅन ऑफ स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून जे होताना आपण पाहतोय. ओहो हो सुरेख चेंडू अगदी मिडल स्टिक वरती नक्कीच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु शरीराचा वेग चेंडूनं त्या ठिकाणी घेतलाय परंतु मला वाटतं कोणत्या प्रकारचा सिग्नल पंचांकडून येत नाहीये. शरीराचा वेध चेंडूने घेतलेला आहे त्यावरती एक धाव मात्र घेतली गेलेली आहे. हो या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय एसट्यांच्या मागे सातत्यानं दोन तीन वेळा चुका झालेल्या आहेत. रनआउटची संधी आहे आणि रनआउटची संधी असताना ओहो सागर निवंगुने मात्र धावबाद होतोय. थोडासा मला वाटतं क्रोधामध्ये रागात अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात परंतु त्या यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना फलंदाज धावबाद सुद्धा होतोय आणि एकूण धावफलकावरती आपण जर पाहिलं तर एका धावेबरोबरच इनिंगची मात्र समाप्ती होते. 4 षटक या ठिकाणी नक्कीच कम्प्लीट होत आहेत. 49 नक्की धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यानंतर 50 धावांचं नक्कीच टार्गेट आव्हान त्या ठिकाणी असणार आहे विजयासाठी 4 षटकांमध्ये ते शिवनेरी स्ट्रायकर संघाला. मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब पोडरोड कोथरूड आयोजित भव्य फुलपेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात हनुमान नगर प्रीमियर लीग 2020 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय जावेद शेख अध्यक्ष मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांकडून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली. अनेक सहकाऱ्यांचा नक्कीच नामोल्लेख या ठिकाणी करता येईल परंतु आपण जर पाहिलं तर त्या नक्कीच सहकाऱ्यांसमवेत सन्मान्य व्यक्तिमत्वांची सुद्धा मोलाची साथ या ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये आहे आणि मोलाची साथ त्यांची सुद्धा असताना एका मोठ्या सहकार्यानं अगदी मोठ्या मेहनतीने ही स्पर्धा या ठिकाणी उभी केली गेली आहे. संघ मालक नक्कीच या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला लाभलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर तोरणा ट्रॅकर संघाचे संतोषभाऊ डोक हे नक्कीच संघ मालक आहेत तर सन्मान्य श्रीधरभाऊ मोहळ
हे शिवनेर स्ट्रायकर्स संघाचे संघमालक आहेत. सन्मान्य रणजित भाऊ हरपुडे राजगड योद्धा संघाचे नक्कीच संघमालक आहेत. तर सन्मान्य गणेश भाऊ शिंदे हे विशालगड फायटर संघाचे संघमालक आहेत. तर सन्मान्य मुन्नाभाई शेख हे सिंहगड योद्धा या संघाचे संघमालक आहेत. तर सन्मान्य बापू शेठ वाघमारे हे प्रतापगड फायटर संघाचे संघमालक असताना त्याचबरोबर सन्मान्य असीबाई कलमानी हे पुरंदर पॅन्थर संघाचे संघमालक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. तर सन्मान्य देवेंद्रभाऊ गायकवाड हे रायगड इलेव्हन या संघाचे संघमालक आहेत. तर या संघामधील नक्कीच खेळाडूंकडे आपण पाहिलं तर नक्कीच सातत्यानं दररोज प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहेत, दररोज सराव करणारे खेळाडू आहेत. समता क्रिकेट क्लब, पंचायत क्रिकेट क्लब, प्रोफेशनल क्रिकेट क्लब, शिवनेरी क्रिकेट क्लब, स्ट्रायकर्स क्रिकेट क्लब, त्रिमूर्ती क्रिकेट क्लब, लकी क्रिकेट क्लब, लवर्स क्रिकेट क्लब, सुवर्णदर्शन, सुदर्शन क्रिकेट क्लब, चैतन्य क्रिकेट क्लब, बालाजी क्रिकेट क्लब, न्यू फ्रेंड्स क्रिकेट क्लब, VRMM क्रिकेट क्लब, मिलिंद संघ क्रिकेट क्लब, गणेश कदम क्रिकेट क्लब, अष्टविनायक क्रिकेट क्लब, नॉटी बॉयज क्रिकेट क्लब, प्रशांत कडू क्रिकेट क्लब, शिवग्रुप क्रिकेट क्लब, या नक्कीच सहभागी संघातील खेळाडूंचा पूर्णतः समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि विशेष सहकारी नक्कीच मित्र म्हणून अनेक संघ सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यामध्ये कोथरूड ट्रॅकर्स, कोथरूड दोस्ती ग्रुप, कोथरूड राज इलेव्हन, कोथरूड आयडियल स्पोर्ट्स, कोथरूड संकल्प प्रतिष्ठान, गणराज ग्रुप, राजेशिव शंभू प्रतिष्ठान, आशित दादा मारणे क्रिकेट क्लब कोथरूड, श्रावणी मित्र मंडळ, अखिल भारती नगर मित्र मंडळ, BN ग्रुप, सरकार फ्रेंड सर्कल, ST फ्रेंड सर्कल, आदिराज फ्रेंड सर्कल, मोर्या ग्रुप, मुळशी क्रिकेट ग्रुप, रॉयल क्रिकेट ग्रुप आणि ATM ग्रुप, सोहम प्रतिष्ठान, या संघांचं नक्कीच सहकार्य या स्पर्धेसाठी जे लाभलेलं आहे. त्यामध्ये आपण नक्कीच पाहिलं तर काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर आज नक्कीच ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये येऊन पोहोचली. अगदी 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आज मात्र पारितोषिक वितरण सोहळ्यास सुद्धा अनेक सन्मान्य व्यक्तिमत्व जे उपस्थित राहणार आहेत. धावफलकावर कोण धाव बनवले गेल्यात, 50 धाव बनवायच्यात मला वाटतं, 2-3 वेळा सांगून झालेल्या आहेत. पन्नास धावांचा टार्गेट. जाऊयात महेंद्राच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला महेंद्र जाधव, तर नॉन स्ट्राईक एंडला रोहन महाबरे त्या ठिकाणी मला वाटतं बॅटिंगसाठी येत आहेत. परंतु जावेद शेख गोलंदाजी मार्गवरती सुरुवातीलाच नक्कीच या ठिकाणी पारितोषिक येत आहे. अतुल धोत्रे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व यांच्याकडून महेंद्र जाधव यांनी सलग 3 षटकार खेळल्यास 501 रुपयांचं पारितोषिक अतुल धोत्रे यांच्याकडून दिलं जात आहे. तर जावेद शेख यांनी जर महेंद्र जाधव यांची विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. याच ओव्हरसाठी नक्कीच हे पारितोषिक जे लागू आहे. संदीप मोरे या दरम्यान नक्कीच आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू जो खेळून काढलेला आहे. डन राठोड दूरवरती वन बाउंस चेंडू सीमा पार 4 रन. पाहिलं तर ऑफ स्टिक वरती शपल होत चेंडू खेळण्याचा प्रयत्न, थोडासा नक्कीच शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. हलकस अपील सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळाला, परंतु डॉट बॉल.
जो आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि या डॉटबॉलसह आपण पाहिलं तर कोणत्या ही प्रकारे धावपलक पुढे जाताना पाहायला मिळत नाहीये. ओहो हो 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 सुरेख चेंडू सुरेख चेंडू फलंदाज मात्र क्लीन बोल्ड होतोय आणि रोहन महाबरे या ठिकाणी मात्र माघारी परतत असताना पहिला धक्का मात्र त्या ठिकाणी बसतोय विकेट नंबर एक मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या विकेटसह अगदी एक मोठं यश आणि अडसर दूर होत असताना धावफलक जर आपण पाहिलं तर 11 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्यापही 39 धावा संघ दूर आहे आणि 39 धावा संघ दूर असताना ती मजल मात्र कशापर्यंत मारली जाणार हे सुद्धा आपली वर्ष MIT कोथरूडच्या मैदानावरती स्पर्धा झाली तर यावर्षी नक्कीच कोद्रे फार्म सिंहगड रोड अर्थात एका सुसज्ज अशा मैदानावरती ही स्पर्धा होताना पाहायला मिळते कारण प्रत्येक वर्षी विविधतापूर्ण अगदी स्पर्धा घेण्याचा प्रयत्न आयोजकांचा आपण पाहतो. जावेद शेख महेंद्रभाऊ जाधव लिंबाजी दिघे सचिन मनेरे व मिलिंद वाघमारे भूषण भाऊ शिर्के त्याचबरोबर आपण पाहतोय प्रमोद कुडले आणि असंख्य त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या नक्कीच साथीनं ही स्पर्धा अगदी एकाच स्थानिक परिसरातील खेळाडूंसाठी ही आयोजित केली जाते. स्थानिक खेळाडूंसाठी आयोजित केल्या गेलेला क्रिकेटचा मारड संग्राम मात्र आपण पाहत असताना या महासंग्रामाचा आज मात्र नक्की शेवटचा दिवस आहे आणि काही सामने या महाराणा संग्रामातले शिल्लक आहेत. अर्थात HPL 2020 दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या नियोजनामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा रंगत असताना जावेद शेख विरुद्ध महेंद्र जाधव हा सामना रंगला आहे. ओ झेल झेल टिपलाय आणि नक्कीच दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या चेंडू अगोदर घोषणा त्या ठिकाणी केली असता त्या घोषणेचा नक्की त्या बक्षिसाचा मानकरी जावेद शेख मात्र या ठिकाणी ठरतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अतुल धोत्रे यांच्याकडून महेंद्र जाधव यांची विकेट जर जावेदने घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक घोषित केलं गेलं होतं आणि त्याचबरोबर हे पारितोषिक मात्र येत आहे. परंतु महेंद्रसाठी सुद्धा पारितोषिक अतुल धोत्रे यांनी त्या ठिकाणी जे लावलेलं होतं सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये. परंतु महेंद्र जाधव थोडीशी मला वाटतं निराशजनक कामगिरी करत डगआउटच्या दिशेने जात असताना एक मोठा आनंद मात्र फिल्डिंग टीमला त्या ठिकाणी होतोय आणि तोरणा ट्रॅकर संघाने मात्र आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलाय आणि तो आनंद व्यक्त करत असताना 2 विकेट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या नक्कीच तंबूच्या दिशेनं परतलेल्या आहेत. तंबूच्या दिशेनं मात्र 2 विकेट्स त्या ठिकाणी गेल्यानंतर सनी खुळपेवरती आता जवाब एकमेकांसमवेत दररोज खेळणारे खेळाडू एकमेकांच्या विरोधात लढत असताना प्रत्येकाची नक्कीच ताकद प्रत्येक खेळाडू जाणून आहे. प्रत्येक खेळाडूची ताकद प्रत्येक खेळाडू जाणवत असताना हा सामना मात्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या सामन्यामध्ये आता मात्र रंगतदार अवस्थेमध्ये रोमांचकारी नक्कीच परिस्थिती जी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. रोमांचकारी परिस्थिती मात्र निर्माण होईल कारण जावेद शेखनं महेंद्र जाधव सारख्या एका बाहुबली फलंदाजाचा त्या ठिकाणी नक्कीच बळी मिळवलाय. ओ बॅटच्या आतली कड चेंडूने घेतली आहे सिंगल घेण्याचा प्रयत्न सनी खुळपे रनआउटची संधी. ओ हो 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 1 रन एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. सिंगल मात्र अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अगदी वेगानं जी पूर्ण केलेली आहे. रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत आपण चर्चा केली तर सुरेख आहे आणि सुरेखच्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती ही एकेरी धाव मात्र कम्प्लीट होते ही सिंगल मात्र कम्प्लीट होते आणि या सिंगल बरोबर टोटल स्कोअर कार्ड 13 या आकड्यावरती पोहोचलाय. सानी खुळपे जोरदार तडाखा झेल टिपलाय सागर निवंगुने मला वाटतं झेल टिपतोय मैदानाच्या आतमध्ये आणि याचबरोबर सनी खुळपे सुद्धा झेलबाद होतोय. अगदी 2 सामन्यांमध्ये मागील आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या संघाला मात्र आपल्या गोलंदाजीनं कोंडीत पकडण्याचं काम तोरणा ट्रॅकर संघाच्या गोलंदाजांकडून केलं जात आहे आणि तेवढी भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. जावेद शेख एका पाठोपाठ 1 विकेट घेत संघासाठी असणारे अडथळे दूर करत विजयाची नक्कीच शर्त पार करण्याची तयारी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जावेद शेख जबरदस्त बॉलिंग अचूक टप्प्यावरचा मारा तिखट मारा भेदक मारा विरुद्ध संघाला नक्कीच कोंडून ठेवतोय जकडून ठेवतोय बांधून ठेवतोय थांबून ठेवतोय. परंतु ते थांबून ठेवणं संघाला विजयाच्या दिशेने नेणार का की येणारा नवीन फलंदाज अर्थात आपण पाहतोय संदेश उत्तेकर संघाला विजयाची वाट दाखवेल हे सुद्धा कम्प्लीट होतात. ओ फुल टॉस चेंडू ओहो एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. बाउंड्री लाईन वरती मात्र प्रयत्न फसलाय तोपर्यंत मात्र सिंगल मिळते. ओव्हरची समाप्ती 2 षटकांचा
खेळ मात्र मैदानाच्या आत मध्ये समाप्त होत असताना तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा, शेवटचे 12 चेंडू 36 धावांची गरज। अर्थात सरासरीचा विचार जर आपण केला तर प्रति षटक 18 धावा मात्र या ठिकाणी ज्या बनवाव्या लागतील। एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह अगदी सामने आपल्याला पाहायला मिळतात, थेट प्रक्षेपित मात्र यूट्यूबच्या माध्यमातून हे सामने केले गेलेले आहेत, ही स्पर्धा केली गेली आहे। अगदी आपण पाहिलं तर 14 रन्स टोटल धावफलकावरती आहेत, 36 रन्सची अद्यापही गरज आहे, शेवटचे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज। अर्थात प्रतिषटक 18 धावा मात्र या ठिकाणी विजयासाठी बनवावे लागणार आहेत। किसन राठोडच्या हातामध्ये मला वाटतं चेंडू सोपवला गेलेला आहे, इंटरनॅशनल कॅमेरामन म्हणून ज्यांची नक्की टेनिस क्रिकेटमध्ये आणि लेदर क्रिकेटमध्ये ओळख आहे ते ओमकार पाटील सर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी एम स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट युट्यूबच्या माध्यमातून मात्र प्रक्षेपित करतात आणि त्याचा नक्कीच अनेक क्रिकेटप्रेमी घर बसल्या आनंद सुद्धा घेत आहेत। त्यांचं सुद्धा मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ओ संदेश उत्तेकर साठी नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय, टाकला गेला असता थोडीशी नक्कीच चेंडू दिशा बदलतोय, लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। थोडाशा नक्कीच कमी वेगानं अगदी चेंडू टाकण्याचा प्रयत्न किसन राठोडचा जो आपल्याला पाहायला मिळतोय कमी रनअपसह। ओहो अगदी अपील केलं गेलंय परंतु मला वाटतं पंच नकारतायत, अगदी नकार मात्र त्या ठिकाणी देत आहेत आणि ते नक्कीच केलेलं अपील नाकारल्यानंतर बाहेरच्या दिशेनं चेंडू गेला अशा प्रकारचा नक्की सिग्नल सुद्धा दिलाय। किसन राठोडचा अपील फेटाळल्यानंतर डॉट बॉल मात्र बॉलिंग कार्डवरती त्या ठिकाणी लिहिला जातोय संदेश उत्तेकर स्ट्राईक एंडला। ओ पुढे येत मात्र चेंडू खेळायचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू गडबड, अगदी वेगानं चेंडूवरती येत कोणत्या प्रकारचा अंदाज न घेता फिल्डर मात्र चेंडू फील्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय, तोपर्यंत कोणत्या प्रकारचं नुकसान मात्र होत नाहीये। दरम्यान चेंडू मात्र डॉट असेल, अगदी लागोपाठचे दोन चेंडू मात्र डॉट आहेत, एक चेंडू खराब टाकल्यानंतर पुढील दोन्ही चेंडू सुरेख टाकलेत। अगदी कमबॅकचा प्रयत्न गोलंदाजांना मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी केलाय, अर्थात किसन राठोड पुन्हा एकदा सज्ज होतोय संदेश उत्तेकर साठी। ओम मोठा फटका खेळाय, ऑन साईडला मात्र मैदानाच्या आतमध्ये फिल्डर तैनात असेल, वन बाउन्स चेंडू फील्ड केलाय, जेमतेम सिंगल 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 आणि सिंगल जे आपल्याला पाहायला मिळते आहे। एक धाव मात्र घेतली गेली आहे, एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेत असताना सिंगल डबल न मला वाटतं आता काम भागणार नाही, षटकार चौकारांची गरज असेल, मैदानाच्या आतमध्ये मोठे ब्लास्ट करावे लागतील, आक्रमण करावं लागेल, हवाई फायर मैदानाच्या आतमध्ये करावं लागतील, चेंडूंना आसमान मात्र दाखवावं लागेल। परंतु तितक्या ताकदीनं गोलंदाजी सुद्धा एका बाजूने होत असताना तोरणा संघ सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती पकड शिवनेरी स्ट्रायकर संघाला सैल करण्यासाठी आक्रमण 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 आणि केवळ आक्रमणाची जी गरज आहे। फिल्डिंग मध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये होत आहे, आक्रमण सुद्धा करावा लागेल, सामन्यामध्ये रंगत मात्र निर्माण होतीये, ती रंगत निर्माण होत असताना कोणता संघ विजय प्राप्त करणार, कारण शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या बाबतीत आपण चर्चा केली तर श्रीधरभाऊ मोळ यांच्या नक्कीच मालकीच्या संघानं आपलं वर्चस्व आपल्या मागील दोन विजयांसह नक्कीच सिद्ध केलेलं आहे आणि ते वर्चस्व मात्र पुन्हा एकदा सिद्ध करण्यामध्ये शिवनेरी स्ट्रायकर संघ यशस्वी होणार का हे सुद्धा पाहावं लागेल। मला वाटतं जवळपास राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्याची तयारी डावखुऱ्या फलंदाजासाठी किसन राठोडची सुरू असताना क्षेत्रक्षणामध्ये बदल मात्र केलेत आणि ते कशा प्रकारचे बदल केले त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। जाऊयात पुढील चेंडूकडे। ओ शॉर्टपिच चेंडू, चेंडू उंचावरून खेळलाय, तीन फिल्डर चेंडू खाली झेल, झालम शेख मात्र टिपतोय आणि याच बरोबर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहित नवाळे मात्र झेल बाद होतोय। रोहित नवाळेसाठी मात्र खतरा असताना रोहित नवाळे अगदी तो धोका पत्करत मैदानाच्या आतमध्ये माघारी परतलाय, एका पाठोपाठ एक विकेट्स। चार चेंडू कंप्लीट नक्कीच होत आहेत आणि चार चेंडू कंप्लीट होत असताना अद्यापही दोन चेंडू मात्र जे शिल्लक संदेश उत्तेकर। ओ या दरम्यान मात्र आपण पाहतोय डी पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू खेळाय, सिंगल घेतली गेली आहे, एक धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळते, सिंगल न काम मात्र मैदानाच्या आतमध्ये भागणार नाहीये, मोठे फटके खेळणं अपेक्षित आहे, प्रत्येक चेंडूवरती आक्रमणाची तयारी करणं या ठिकाणी जे अपेक्षित आहे।
या दरम्यानचा चेंडू, ओ यष्ट्यांच्या मागे चेंडू, अप्रतिम लाजवाब चेंडू, हलकस अपील, परंतु याच बरोबर ओव्हरची मात्र समाप्ती होते आहे, ओव्हर मात्र कंप्लीट होते आहे। शेवटचे सहा चेंडू धाव फलकावरती जेमतेम, 18 धावा विजयासाठी, सहा चेंडू 32 धावांची गरज। शिवनेरी स्ट्रायकर संघ थोड़ा सा नक्कीच अडचणी सापडतोय, पराभवाची छाया मात्र मोठी आहे, परंतु प्रत्येक चेंडूवरती षटकार 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 आणि षटकारासह 5 षटकारांचं एक दुहेरी मात्र घ्यावी लागेल विजयासाठी। शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावांची गरज। सॉरी धावफलकावरती 17 धावा आहेत आणि जवळपास आपण पाहिलं तर 33 धावांची गरज विजयासाठी आहे। या ठिकाणी मला वाटतं सामना चालू करणं अपेक्षित आहे। शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये, या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सूचना असेल, कोणता संघ नक्की सेमीफायनल साठी पात्र होईल हे मात्र नक्कीच आपण नेट रन रेटनं ठरवणार आहोत, परंतु इंटरनॅशनल रूलनुसार या ठिकाणी स्कोर अपडेट होतोय, त्यामुळे त्या रूलनुसार आपण ती पुढील गोष्ट जी जाणून घेणार आहोत। ओहो व्हेरी गुड डिलिव्हरी, अपील अपील अपील, फलंदाज जेलबा, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला असता विकेट मात्र मिळते आहे। 17 धावांवरती संघ पूर्णतः मला वाटतं अडचणीत सापडतोय आणि ती अडचण कायम जवळपास मला वाटतं शिवनेरी स्ट्रायकर संघासमोर आहे। या ठिकाणी सन्माननीय मुन्नाभाई शेख संघ मालक सिंहगड योद्धा यांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचंही मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब यांच्या वतीनं पुन्हा एकदा HPL 2020 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चेंडू क्रमांक 2, ओ उमद खान सरळ बॅटनं चेंडू खेळाय, ज्यावेळी चेक चेंडूच्या बॅटमध्ये धावतो पळतोय, ओहो व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, डायविंग एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग, व्हेरी व्हेरी गुड फिल्डिंग, ज्यावेळी चेक प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द जिद्द आणि जिद्द, संघर्ष मात्र एरियाला पोहोचलाय, परंतु त्या संघर्षाची तयारी मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना विजय त्या ठिकाणी प्राप्त करण्याची सुद्धा एक मोठी जिद्द मनामध्ये घेऊन फिल्डर्स मात्र फिल्डिंग करतात। एक जोरदार तडाखा मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय, षटकार अगदी षटकार मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी षटकारानं मात्र समीकरण बदलतंय आणि हे समीकरण बदलत असताना धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 24 या आकड्यावरती धावफलक जे अगदी 25 रन्स टोटल धावफलकावरती आहेत। 17 धावा असताना आपण पाहतोय पुढील कामगिरी मात्र फलंदाजाने केली आहे, रन आउटची संधी आणि याचबरोबर फलंदाज बाद, एक धाव मात्र केवळ मिळेल दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद होतोय। हॅलो हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती आहे, विकेट किपरच्या मागे जे बसलेत ना सर्व, त्यांनी सर्वांनी उठण्याची, उठावर का सर्वजण प्लीज।
विकेट कीपर मागे जेवढे थांबले ते हात करता ना अपन सगळे कृपया करून उठा थोड़ा वेळासाठी हे करू नका सर्व खेळाडू तिथून उठा कृपया करून मुन्ना भाई सर्वांना सहकार्य करा सगळ्यांनी बाजूला व्हा त्या स्क्रीन बसून बाजूला आपण स्क्रीन कशासाठी लावतोय हे लक्षात घ्या त्याच्यावरून मी सांगतोय मागून सूचना येत आहेत प्लीज कृपया करून सर्वांनी तिथून उठा यूट्यूब सामना थांबा बर का तो पण सामना चालू करू का मागचे सगळे उठा पटापटा सगळ्या खेळाडूंनी उठा बाउंड्रीच्या बाहेर नाही त्या स्क्रीनच्या समोरून उठा स्क्रीन आपण कशासाठी लावतो या दरम्यान मात्र आपण पाहतोय जावेद शेक थोडीशी गडबड होते प्रत्येक चेंडूवरती डायू चा प्रयत्न मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचबरोबर जर आपण पाहिलं तर दोन धावा घेतल्या गेल्यात 28 या आकड्यावरती धावफलक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय 28 या धावसंख्येवरती धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळत असताना अद्यापही 22 रन्सची मात्र त्या ठिकाणी गरज आहे विजयासाठी 22 रन्स या दरम्यान मात्र पुन्हा एकदा पुढील चेंडू ओ समीर मैदानाच्या आतमध्ये मात्र हा चेंडू टाकत असताना एक धाव मात्र या चेंडूवरती खर्च होईल आणि एक धाव मात्र या ठिकाणी खर्च होत असताना स्कोर कार्ड मात्र एकूण आपण जर पाहिलं तर 29 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती धावफलक मात्र त्या ठिकाणी जाऊन पोहोचत असताना जवळपास आपण जर पाहिलं तर 20 धावा निशीर जवळपास तोरणा ट्रॅकर्स हा संघ विजय प्राप्त करतोय 20 धावा निशीर मात्र विजय मिळवत आपलं नक्कीच एक आनंद या ठिकाणी साजरा करताना संघ पाहायला मिळतोय बॅटलक शिवनेर स्ट्रायकर दोन सामन्यांमध्ये मोठा विजय प्राप्त केल्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी पराभव पत्करावा लागतोय तर विजयी संघांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन दोन्ही संघांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन धन्यवाद यानंतर सेमीफायनलचे महत्वपूर्ण सामने आपल्याला पाहायला मिळतील सेमीफायनल सामन्याचे नक्कीच आपण सामन्यांचे पूर्णता सामन्यांबाबतीत जर लॉट्स पाहिले तर सेमीफायनल क्रमांक 1 A1 वर्सेस B2 आणि सेकंड मॅच जर पाहिली तर A2 वर्सेस B1 संघांची नावं नक्कीच आपल्याला लगेच कळवली जातील धन्यवाद जावेद शेख सर जावेद शेख सर आपल्याकडे पारितोषिक पोहोचलेलं आहे जरा खात्री करून घ्या विनंती असेल 500 रुपयांचं पारितोषिक अतुल धोत्रे यांच्याकडून आपणास पोहोचलेला आहे याची आपण खात्री करून घ्या विनंती असेल